भारताची सुरक्षा यंत्रणा मुलांनो प्रत्येक देशाची सुरक्षा यंत्रणा असते तशीच सुरक्षा यंत्रणा आपल्या देशाची आहे भारताच्या सुरक्षा यंत्रणेत भूदल नौदल व वा वायुदल या संरक्षण करणाऱ्या तीन दलांचा समावेश होतो एक भूदल भारताच्या भौगोलिक म्हणजेच जमिनीवरील सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी भूदलावर असते दोन नौदल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी नऊ दलावर असते आणि तीन वायुदल भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदल म्हणजेच हवाई दलाची असते या तीनही दलांवर भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते भारतातील भूदल खूप मोठे असून ते जगातील सातव्या क्रमांकाचे मानले जाते भारतीय भूदलात तेरा लाख पंचवीस हजार नियमित व अकरा लाख पंचावन्न हजार राखीव सैनिक आहेत भूदलाच्या प्रमुखाला जनरल असे म्हणतात सध्याचे जनरल बिपिन रावत हे आहेत भूदलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव चेतक सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत तसेच भारतीय नौदलाच्या आय एन एस विराट डेली क्लास त्रिशूळ आणि मिसाईलचा मारा करणारी विनारा ही नौका व संकुश पाणबुडी इत्यादी भारतीय नौदलाचे भाग आहेत चार डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो नौदलात एकूण छप्पन्न हजार खलाशी आहेत याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे नौदलाचे प्रमुख ॲडमिरल असतात सध्याचे ॲडमिरल सुनील लांबा आहेत भारतीय वायुसेना भारतीय संरक्षण दलांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या क्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे भारतीय वायुदल जगातल्या पाच उत्कृष्ट वायुदलातील एक मानले जाते याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे यामध्ये एक लाख सत्तर हजार एवढे सैनिक आहेत वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल असं म्हणतात सध्याचे एअर चीफ मार्शल विरेंद्र सिंग धनोआ हे आहेत मुलांनो जेव्हा एखाद्या देशात लष्करी राजवट लागू होते तेव्हा त्या देशाची संपूर्ण सत्ता लष्कराच्या हातात जाते अशा राजवटीमध्ये लोकशाही नसते ना मंत्री ना आमदार ना खासदार त्या ठिकाणी फक्त लष्करच असते भारताचे राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे सरसेनापती असतात म्हणजेच सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्सेस राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय संरक्षण दलांना युद्ध अथवा शांततेसंबंधी निर्णय घेता येत नाहीत राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात तसेच ते नागरी सत्तेचे प्रतिनिधित्व करतात भारताचे राष्ट्रपती जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत निवडले जातात भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलीय यात नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील तीनही संरक्षण दले अद्ययावत असावीत यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात त्यासाठी काही संशोधन संस्थाही स्थापन केल्या आहेत संरक्षण दलातील कनिष्ठ श्रेणीपासून वरिष्ठ श्रेणींच्या व्यक्तींना आपले काम उत्तम प्रकारे पार पाडता यावे यासाठी आपल्या देशात अनेक प्रशिक्षण संस्थाही आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्रातील पुणे येथील नॅशनल डिफेन्स कॉलेज अकॅडमी व दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेज